म्हाकाय प्रश्न पडलो आणि त्यामुळे हांवें फायल मागून घेतली आणि म्हज्या मागीर लक्षण आयले एमकॉम बी केले फेल झाले. हय हय म्हज्या मागीर लक्षण अशें आयले कसले अकाउंट थंय वेगळे वेगळे निकश आसले इंग्लीश मागीर आनी कांय तीन चार विशय आसले आनी प्रत्येक विशयांत 60% पडूंक जाय आसले. आमी ती हांवें म्हटलें प्रत्येक विशयांत 60% अशें धरचें न्हय त्यामुळे कोणाक तरी एकी कडेन 70% पडला पूण दुसरे कडेन 59 पडला ही इज डिसक्वॉलिफायड. त्यामुळे न्ही थंय अकाउंटंट हो बरो आसूंक जाय प्रश्नच ना इकॉनॉमिक्साची माहिती जाय थंय 60% पडूंक जाय पूण आमी थोडेशे आर आर हे बदलून आमी ओवरऑल 60% करून परत ताचे इंटरव्यू घेतले. स्पीकर क्वेश्चन हांगा बरयला सर आन्सर ना सर आन्सर बरयला सर अकाउंटंट द लेटर ऑफ रिक्वेस्ट हॅज बीन मेड बाय द डायरेक्टर ऑफ अकाउंट्स टू फील द रिक्वेस्ट ऑफ अकाउंटंट. पण काही काही आता हो जो असा पण विजिलन्स ऑफिसर जो असा स्पीकर सर तो गॅजेटेड ऑफिसर इट इज टू बी ही इज टू बी सिलेक्टेड बाय जीपीएससी इट हॅज बीन नोटिफाईड विथ देम. वेगवेगळ्या डिपार्टमेंट दिवपाची जबाबदारी असता जीपीएससीचा भीतर सिलेक्ट करता काही काही पर्सनल डिपार्टमेंट बेगीन करा म्हणजे. मी फुडल्या प्रश्नाकडे या श्री लव मामलेदार स्पीकर सर 8 आय मे बी परमिटेड टू आस्क क्वेश्चन नंबर 8B. स्पीकर सर उत्तर प्रिंटेड शीटा प्रमाण. स्पीकर सर 4 वर्सांचे मटका गॅम्बलिंग केसीस इन गोवा तशें पुलीस स्टेशन वायज एरिया वायज आनी कोण मटको घेवपी किंवा खेळपी अशें लिस्ट मागलेलें आनी तेतून 2012 केसीस फोंडा मतदारसंघा पुरते विचारता हांव 2012 केजी 2013 केजी 2014 25 केजी आनी 2015 22 केजी अप टू जुलय. हे इंडिकेट कितें करता की मटको इज फ्लरिशींग नाव काय मटको इज अंडर कंट्रोल. स्पीकर सर ते इंडिकेट हे करता की प्रोसिक्युशन बरें वाडलां मटको वाडला न्ही प्रोसिक्युशन तो रिटायर्ड पुलीस ऑफिसर ताका हे जास्त बरें कळूंक जाय. स्पीकर सर वाडला सर स्पीकर सर केसीस बूक करप म्हणून म्हणून मटको अंडर कंट्रोल अशें जायना कारण आमकां खबर आसा लास्ट डिसेंबर म्हयन्यान सगळ्या पुलीस स्टेशनाचेर पुलीस ऑफिसरांचेर कंट्रोल हें करता प्रेशर घालता टार्गेट जावं जाय म्हणून अमूक टार्गेट करपाक जाय ही प्रथा न्ही. पूण स्पीकर सर म्हजो दुसरो प्रश्न की नेम्स ऑफ स्पीकर सर हो टार्गेट दिल्लो जर जाल्यार अजून डिसेंबर येवंक ना न्ही. हे हे जे तुमी आंकडो काडलो तो जुलय पर्यंतचो काडलो म्हणजे टार्गेट दिनासतनाचो आंकडो आहा त्यामुळे प्रोसिक्युशन वाढला प्रोसिक्युशन सिरियसली जाता हे तुम्ही एक स्वीकारा. नाही ते ऑफकोर्स रिप्लाय इंडिकेट किती करता की मटको वाढला आणि तुमचे ॲक्शन्स कमी असा असं इंडिकेट करता. स्पीकर सर तरी पण आम्ही मटका बुकीचे लिस्ट मागलेले नावं त्यातून विजय हडिमनी मल्लिकार्जुन उमेश हडिमनी मुल्ला उस्मान शिवाजी बालगडी अशी नावं असा आणि थंय पळोवपाक वचत जाल्यार लोकल भुरगे मटक्याच्या हेतून दिसता पूण ही नावां फक्त दाखयल्या ती अशीच आणि ह्या लोकांची एकदा किंवा दोनदा नावां असा चडशे लोक असे असा. हे करता कित्याक कारण हे मटके हे इन्फॉर्मेशन असा त्या प्रमाणे हे भुरग्यांक हाडून थंय हाडून मटका कोण तो पळय हो असा किंग तो हाडटा आनी तुजी ही केस दी अशें म्हणून सांगता अशें म्हणून सगळे ते बॉब मारता की आपल्याक त्रासान घातलो म्हणून पुलिसांनी हे अशें कित्याक करता काय म्हणून तुमी विचारपाची गरज आसा. न्ही तुमी हे इतले करता जो कोण मटका एजंट असा जेका ही सगळी बीट धरता तेतून अशी एकूय केस ना की मटका बुकीक मटका जो पळय कंट्रोल करता अशी एकूय केसी ना आनी एकूय बुकीय ना सगळे आसा ते रस्त्यार बसणारे
फुटपाथार बसणारे असेच लोक असा, हेतून किती ॲक्शन घेऊ ना, मटका बुकीचेर किती ॲक्शन घेऊ ना हे मला जाणून घेऊपाची गरज. स्पीकर सर, ह्यो केसीस मागीर कोर्टान वतात, कोण एक्वेट जातात, कोणाच्या केसीस पेंडींग असतात, इतली माहिती दिली असा स्पीकर सर. हवे 146 पानां आसा. केस ती मागीर कोर्टान वता. हा विष्णू वाघ. सभापती महोदय एक सप्लिमेंटरी उरला, मागीर तूं उलय. स्पीकर सर, आमी सदांच म्हणटा मटको इलिगल, मटको इलिगल, मटको बंद करपाचो प्रयत्न करता, केसी बूक करता, पूण मटको केन्ना बंद जातलो, केन्ना बंद सरकार करतले? सभापती महोदय एक मिनिट, म्हाका दिसता आमी एक ह्या संदर्भांत एक क्लास डिस्टिंक्शन आहा. जे लोक लाखांनी वचून कॅजिनोचेर खेळटा तांकां आमी मान्यता दिता, आनी जे गरीब लोक प्रामाणीकपणे जे एका चिटयेचेर वेव्हार करता ताणी ना, खरें सांगता, ताजे बाकी कितें आसूं सत्य इतलें की सगळो तोंडाचेर आनी एक ल्हान चिटयेचेर अख्खो वेव्हार चलता, तांकां तुमी लिगलायज कित्याक करना? कारण इतलेंच आहा की पुलिसांक भंय दिसता म्हणटकच लिगलायज करत आपलें नुकसान जातलें म्हूण, पण सर्वसामान्य लोकांचे बरें जावं येता हाचेर जरूर विचार करचो. प्रश्नकाल सोंपलो, आमी शुन्य काळा कडेन या. श्री पांडुरंग मडकयकर. स्पीकर सर, केसीस बूक करप म्हणून मटको अंडर कंट्रोल अशें जायना, कारण आमकां खबर आसा लास्ट डिसेंबर म्हयन्यान सगळ्या पुलीस स्टेशनाचेर पुलीस ऑफिसरांचेर कंट्रोल हें करता, प्रेशर घालता टार्गेट जावं जाय म्हणून, अमूक टार्गेट करपाक जाय, ही प्रथा न्ही. पूण स्पीकर सर, म्हजो दुसरो प्रश्न की नेम्स ऑफ स्पीकर सर, हो टार्गेट दिल्लो जर जाल्यार अजून डिसेंबर येवंक ना न्ही. हे जे तुम्ही आंकडो काढलो तो जुलै पर्यंतचो काढलो, म्हणजे टार्गेट डी नसतानाचो आंकडो आहा, त्यामुळे प्रोसिक्युशन वाढला, प्रोसिक्युशन सिरियसली जाता हे तुम्ही एक स्वीकारा. नाही ते ऑफकोर्स रिप्लाय इंडिकेट कितें करता की मटको वाढला आनी तुमचे ॲक्शन्स कमी आसा असं इंडिकेट करता. स्पीकर सर, तरी पण आम्ही मटका बुकीसचे लिस्ट मागलेले नावं, त्यातून विजय हडिमनी, मल्लिकार्जून, उमेश हडिमनी, मुल्ला उस्मान, शिवाजी बालगडी अशी नावं आसा. आनी थंय पळोवपाक वचत जाल्यार लोकल भुरगे मटक्याचे हेतून दिसता, पूण ही नावां फक्त दाखयल्यां ती अशीच, आनी ह्या लोकांची एकदां किंवां दोनदां नांवां आसा, चडशे लोक अशे आसा. हे करता कित्याक? कारण हे मटके हे इन्फॉर्मेशन आसा त्या प्रमाणे हे भुरग्यांक हाडून थंय हाडून मटका कोण तो पळय हो आसा किंग तो हाडटा आनी तुजी ही केस दी अशें म्हणून सांगता, अशें म्हणून सगळे ते बॉब मारता की आपल्याक त्रासान घातलो म्हणून पुलिसांनी. हे अशें कित्याक करता काय म्हणून तुमी विचारपाची गरज आसा. न्ही तुमी ही इतले करता, जो कोण मटका एजंट आसा जेका ही सगळी बीट धरता तेतून अशी एकूय केस ना की मटका बुकीक मटका जो पळय कंट्रोल करता अशी एकूय केसी ना आनी एकूय बुकीय ना. सगळे आसा ते रस्त्यार बसणारे, फुटपाथार बसणारे अशेच लोक आसा, हेतून कितें ॲक्शन घेवं ना, मटका बुकीचेर कितें ॲक्शन घेवं ना हे म्हाका जाणून घेवपाची गरज. स्पीकर सर, ह्यो केसीस मागीर कोर्टान वतात, कोण एक्वेट जातात, कोणाचे केसीस पेंडींग असतात, इतली माहिती दिली आसा स्पीकर सर. हवे 146 पानां आसा. केस ती मागीर कोर्टान वता. हा विष्णू वाघ. म्हाका दिसता सभापती महोदय एक सप्लिमेंटरी उरला, मागीर तूं उलय. स्पीकर सर, आमी सदांच म्हणटा मटको इलिगल, मटको इलिगल, मटको बंद करपाचो प्रयत्न करता, केसी बूक करता, पूण मटको केन्ना बंद जातलो, केन्ना बंद सरकार करतले? सभापती महोदय एक मिनिट, म्हाका दिसता आमी एक ह्या संदर्भांत एक क्लास डिस्टिंक्शन आहा. जे लोक लाखांनी वचून कॅजिनोचेर खेळटा तांकां आमी मान्यता दिता, आनी जे गरीब लोक प्रामाणीकपणे जे एका चिटयेचेर वेव्हार करता ताणी ना, खरें सांगता, ताजे बाकी कितें आसूं सत्य इतलें
की सगळो तोणाचेर आणि एक लहान चिटयेचेर अख्खो व्यवहार चलता, तांकां तुमी लिगलायज कित्याक करना? कारण इतलेंच आहा की पुलिसांक भंय दिसता म्हणटकच लिगलायज करत आपलें नुकसान जातलें म्हणून, पण सर्वसामान्य लोकांचें बरें जावं येता हाजेर जरूर विचार करचो. प्रश्नकाल सोंपलो.